नमस्कार, पूर्व क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे. दसऱ्याच्या निमित्ताने खास असं पानं आणि फुलांचं हे तोरण कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत. स्वस्तिकची ही तोरणपट्टी कशी बनवायची ह्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहेच. तुम्ही प्लेलिस्टमध्ये पाहू शकता किंवा ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. या पट्टीमध्ये हे जे गॅप आहेत, या गॅपमधल्या तीन गॅपमध्ये आपलं पान होणार आहे आणि तीन गॅप आपण फुलासाठी सोडणार आहेत. त्या हिशोबाने तुम्ही ही पट्टी बनवून घेऊ शकता. माझी ही पट्टी आहे, याच्यामध्ये एकूण 42 गॅप आले आहेत. आता मी काय करणार आहे, तीन गॅपमध्ये आपल्याला बनवायचं आहे म्हणून 1, 2, 3 या तिसऱ्या गॅपमध्ये मी धागा लावून घेते. या गॅपमध्ये आपल्याला खांब विणायचे आहेत डबल क्रोशे. 1, 2, 3 हा 3 चेनचा आपला पहिला खांब. दोन तीन या गॅपमध्ये 3 खांब घातले, 3 डबल क्रोशे. त्यानंतर हे पट्टीवर विणलेले 2 डबल क्रोशे आहेत, त्यांच्या गॅपमध्ये 1 डबल क्रोशे. हे आपले 4 झाले. आता हा गॅप आहे, ह्या गॅपमध्ये आणखी 3 डबल क्रोशे. 1, 2, 3 हे 4 आणि हे 3 7 झाले. या गॅपमध्ये 1 डबल क्रोशे. हे झाले आपले 18 डबल क्रोशे. या गॅपमध्ये पुन्हा 3 डबल क्रोशे व 3 खांब. 1, 2, 3 असे हे आपण एकूण 11 खांब विणले आहेत. आता 1, 2, 3 हा 3 चेनचा आपला खांब टर्न करून घ्यायचा आहे. आता हे जे 11 खांब आहेत, 11 डबल क्रोशे, त्याच्यावर 11 डबल क्रोशे विणायचे आहेत. प्रत्येक डबल क्रोशेवर 1 डबल क्रोशे. हा 3 चेनचा आपला पहिला झाला. 2, 3, 4, 5, 6, 7 आठ, 9,
दहा आणि शेवटचा 11. ह्या 11 डबल क्रोशेवर आपण 11 डबल क्रोशे घातले. आणखीन एकदा असंच प्रत्येक डबल क्रोशेवर एक डबल क्रोशे. 1, 2, 3 हा आपला पहिला डबल क्रोशे. टर्न करून घ्यायचे आहे तर प्रत्येक डबल क्रोशेवर एक डबल क्रोशे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि हा शेवटचा 11. आपण काय केलं आहे, 11 डबल क्रोशींच्या 3 लाईन बनवल्या आहेत, 3 ओळी बनवल्या आहेत प्रत्येक डबल क्रोशेवर एक डबल क्रोशे असे. आता ह्याच्या पुढे आपल्याला कमी करत जायचं आहे. तर आता कमी करण्यासाठी काय करणार, आपण टर्निंगला जो 3 चेनचा एक डबल क्रोशे घेतो तो न घेता टर्न करायचा आहे. कोणतीही चेन न घेता हा जो 10वा डबल क्रोशे आहे त्याच्यावर एक डबल क्रोशे विणायचा. म्हणजे आपला इथला एक डबल क्रोशे कमी होईल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता हे आपले 11 चे 10 झाले. सेम इथे चेन न घेता टर्न करायचे आहे. आता डायरेक्ट ह्या 9व्या डबल क्रोशेवर विणायला सुरुवात करायची. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. कराचे 10 झालेले, आता 10 चे 9 झाले. टर्न करायचे आहे. हा जो 8वा आहे डबल क्रोशे त्याच्यावर विणायला सुरुवात करायची. प्रत्येक याच्यात एक एक डबल क्रोशे कमी करत जाणार आहोत आपण. 2, 3, 4, 5, 6, 7, 8. टर्न करायचं आहे या 7व्या डबल क्रोशेवर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7.
टर्न करायचं आहे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा. असं जसं जसं कमी होत जाते तसं त्याला पानाचा शेप येऊ लागतो. चेन न घेता टर्न करायचं आहे ह्या पुढच्या डबल क्रोशेवर. विणायला सुरुवात. एक, दोन, तीन, चार, पाच. एक, दोन, तीन, चार. एक, दोन, तीन. एक, दोन, एक. 10 शेवटचा एक डबल क्रोशे विणून झाल्यानंतर आपण धागा कट करून घेणार आहोत. अशा प्रकारे हे आपलं आंब्याचं पान तयार झालेलं आहे. हा धागा इथे मागच्या बाजूला खेचून घ्यायचा. एक, दोन, तीन गॅपमध्ये आपलं पान तयार झालं. आता पुढचे एक, दोन, तीन गॅप सोडायचे आहेत आणि ह्या एक, दोन, तीन गॅपमध्ये आपलं दुसरं पान तयार होईल. आणि ह्या सोडलेल्या गॅपमध्ये आपण फूल बनवून लावणार आहोत. अशा प्रकारे मी ह्या वेळेला गोंडा लावला आहे फूल म्हणून आणि त्याच्यामध्ये हे तीन तीन मटका मोती घातलेले आहेत. इथे असं मिडलला लावणार आहे. त्याआधी मी हा गोंडा कसा बनवला ते दाखवते. मी हा अशा प्रकारचा साचा वापरून हा गोंडा बनवला आहे. ह्याचे हे दोन पाट असतात तसे एकत्र धरायचे. आपल्याला जेवढा जाड गोंडा हवा
तेवढे वेढे घ्यायचे याच्यावर. 1 2 आता मी ह्या गुंड्यासाठी 60 वडे घेतले आहेत. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 पंचवीस 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60. असे हे 60 वडे घेतली. त्यानंतर धागा कट केला. ह्याचा हा दुसरा भाग आहे. ह्याच्यावर सेम याच प्रकारे 60 वडे घ्यायचे आहेत. आठ 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 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
बनवायचं होतं, त्यामुळे मी एकदम भरीव गोंडा नाही बनवला आहे, थोडा विरळ बनवला आहे. तुम्हाला एकदम भरीव गोंडा बनवायचा असेल तर ह्याच्यामध्ये 100 वडे घालून बनवू शकतो. आता हे दोन्ही मोड माझे तयार आहेत, ह्याला असे खाचे आहेत, ह्या खाच्यामध्ये असे हे बसून घ्यायचं जेणेकरून तो धागा सुटणार नाही. त्यानंतर हा धागा कट करून घ्यायचा आहे. हे मोल्ड एकमेकात घट्ट बसल्यामुळे हे धागे सुट्टे न होता व्यवस्थित राहतात. ह्याला हिरव्या रंगाने ह्या गॅपमध्ये हा धागा टाकून प्रकारे घट्ट बांधून घेणार. मोल्ड काढून घ्यायचे आपल्याला. आपला गोंडा तयार झाला. अशा प्रकारच्या मोल्डमध्ये गोंडे करायचा फायदा एक असतो की आपल्याला असं शेपसाठी कापावं नाही लागत. आपण हाताने वगैरे जेव्हा गोंडे करतो तेव्हा प्रत्येक वेळी कापून त्याला आकार द्यावा लागतो, तसा ह्याला द्या कापून आकार द्यायची गरज नसते, हा व्यवस्थितच तयार होतो. आता हे काही मटका बीड्स आहेत माझ्याकडे हिरव्या रंगाचे, ते मी ह्या दोऱ्यात घालून देते. ह्या मणींना मोठे होल असल्यामुळे ही उल सहज त्यात जाते.
अशा प्रकारे हे मी फूल तयार करून घेतलं. सांगितल्याप्रमाणे 1, 2, 3 हे फुलांसाठी आपण गॅप सोडणार आहोत, त्यामुळे ह्या मधल्या गॅपमध्ये मी हे बांधून घेणार आहे. हे थोडं हलकं बांधणार आहे मी, असं लोंबकळायला पाहिजे म्हणून घट्ट नाही करणार. तर पुढे 1, 2 सोडून ह्या 3 गॅपमध्ये पान भरून घ्यायचे आपल्याला पुन्हा. हे बघा अशा प्रकारे 1, 2, 3 ह्या 3 गॅपमध्ये पान, 1, 2, 3 गॅपमध्ये फूल, 2, 3 गॅपमध्ये पान, 1, 2, 3 गॅपमध्ये फूल. अशा प्रकारे आपण हे तोरण पूर्ण करून घेऊया. आता हे आपलं तोरण तयार झालेलं आहे. मी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 पानं आणि 1, 2, 3, 4, 5, 6, 7 फुलं, 7 फुलं आणि 8 पानांचं हे तोरण तयार केलं आहे. त्या दसऱ्यासाठी हे गोंडे आणि पानांचं तोरण तयार आहे. तुम्हाला सगळ्यांना माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. धन्यवाद.